प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत आळेफाटा पोलीस स्टेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. कोरोनाच्या कालखंडात एकूणच महाराष्ट्रात रक्ताचा मोठा तुटवडा पडलाय. हीच बाब लक्षात घेऊन आज हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक बडगुजर यांनी विशेष प्रयत्न करत हे रक्तदान शिबिर यशस्वी केले. या शिबिराला जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे, पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, आळे येथील शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष भाऊशेठ कुराडे यांनी भेट देऊन शुभेच्छाही दिल्या. या संदर्भात संपूर्ण पोलीस स्टाफ आणि लोकप्रतिनिधींशी संवाद साधलाय आमच्या आळेफाटा प्रतिनिधी गणेश पोटे यांनी. पाहूयात. महाराष्ट्रात सगळीकडेच रक्तदानाचा तुटवडा पडला आहे. आळेफाटा पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व रक्तदान शिबिर आयोजन केले आहे. नेमकी काय भूमिका आहे आपली? माझे असं मत आहे की आज जे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे आळेफाटा पोलीस स्टेशनतर्फे, त्या रक्तदानाने कोणा एका नागरिकाचा जीव वाचू शकतो. त्यामुळे आज जो राज्यात तुटवडा भासतो आहे आणि त्यामुळे रक्तदानामुळे एका कोणा निरागस व्यक्तीचा जीव वाचतो आणि खरोखर हे मोठं दान आहे. सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांनी रक्तदान करावं. बडगुजर साहेब, आपण आता रक्तदान जे केले कसं वाटतंय, नेमकी कसं समाधान वाटतंय? समाधान खूप वाटतंय. सामाजिक आणि मी सर्वसामान्य जनतेला आवाहन करू इच्छितो की जेही 18 वर्षावरील लोक असतील, नागरिक असतील, सुदृढ असतील, त्यांनी अवश्य रक्तदान करावं. खूप मोठं दान आहे. नक्की करा. जे महाराष्ट्रात आज रक्तदान रक्तदानाचा सध्या तुटवडा असल्यामुळे आपल्या रक्तामुळे पेशंटला उपयोग होणार त्याबद्दल आनंद व्यक्त होते. 3 लोकांचे जीव वाचले, बऱ्याच लोकांचे जीव वाचले. पोलीस स्टेशनच्या वतीने जे आज रक्तदान शिबिर करत आहात, नेमकी कसा प्रतिसाद लाभतोय आणि नेमकी काय म्हणजे जनतेला काय आव्हान कराल? 73व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आळेफाटा पोलीस हॉकी क्लब आळेफाटा आणि व्यापारी असतोकार संघ आळेफाटा यांच्या सहयोगाने रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. सध्या कोविडच्या अनुषंगाने सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा आहे. गेल्या 2 वर्षात म्हणावं तेवढे रक्तदान शिबिर झाले. त्या अनुषंगाने आपण आळेफाटा पोलीसने पुढाकार आळेफाटा भारत भवन येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. सध्या 1 तासामध्ये 55 लोकांनी रक्तदान केलेलं आहे. कोविडचे जे नॉर्म्स आहेत ते पूर्ण पाळून सोशल डिस्टन्सिंग मेंटेन ठेवून हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. मी आळेफाटातील व्यापाऱ्यांना नागरिकांना आव्हान करतो की जे रक्तदान करण्यासाठी खूप आहे त्यांनी रक्तदान करावे. रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे आणि इथे रक्तदान अत्यंत सिस्टमॅटिक पद्धतीने आयोजित केलेलं आहे. फीज वेळ आहे, सोशल डिस्टन्सिंग पूर्ण पाळलेले आहे. कोविडचे नॉन्स पाळून पूर्ण चेकअप करून आपण रक्तदान करू. धन्यवाद. जीवन शेठ, आळेफाटा पोलीस स्टेशनच्या वतीने हे जे रक्तदान शिबिर चालू आहे, काय भावना व्यक्त कराल? आज 73व्या प्रजासत्ताक दिन आहे आणि या असलेल्या 73व्या प्रजासत्ताक दिनाच्या आपण तुमचा सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना आळेफाटा आणि आळेफाटा नगरीमध्ये प्रथमतःच आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय प्रमोदजी क्षीरसागर साहेब यांच्या माध्यमातून, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या विशेष अशा सहकार्याने आज आळेफाटा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून भारत भवन या ठिकाणी हे जे रक्तदान शिबिर मोठ्या असलेल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण हे पाहतोय की सगळ्यात खरं पाहायला गेलं तर परिसरामध्ये 2 वर्षापासून कोरोना सारख्या संसर्गजन्य विषाणूवरती मात करून सुद्धा सर्वांचं संरक्षण जे करणारे पोलीस आहेत ते आज आपलं स्वतःचं रक्तदान या निमित्तानं देतात. आणि सर्वात प्रथम रक्तदानाला सुरुवात या असलेल्या संपूर्ण पोलीस
आळेफाटा पोलीसच्या माध्यमातून सगळ्यात प्रथमतः त्यांनी रक्तदान करून नागरिकांना आवाहन केलेलं आहे की आम्ही तर तुमची आयुष्यभर तुमची सेवा करतो, संरक्षण करतो, परंतु पुन्हा एकदा रक्तदान देऊनसुद्धा आम्ही तुमचे कुठेतरी कुणाचे तरी एखाद्या असलेल्या आजारी पेशंटचे किंवा रुग्णाचे जीव वाचूनसुद्धा एक प्रकारचं आम्ही हे सुद्धा एक चांगल्या प्रकारचं रक्तदान करत असताना एक संरक्षण करत आहोत. हा आगळा वेगळा संदेश हा आळेफाटा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्यांचे सर्व सहकारी आदरणीय बडगुजर साहेब असतील, शिंदे साहेब असतील, शिंदे साहेब असतील, त्यांचा संपूर्ण स्टाफ. आज या निमित्तानं आपण पाहतोय की ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ, बाळासाहेब जाधव कला वाणिज्य महाविद्यालय, आदरणीय भाऊदादा कुराडे त्यांचं सर्व संचालक मंडळ, त्यांच्या असलेले संपूर्ण विद्यार्थी या निमित्तानं याच्यामध्ये सहभाग घेत आहेत. आळेफाटा रोटी क्लब ऑफ आळेफाटा मेन, रोटी क्लब ऑफ आळेफाटा सेंटर, ते सुद्धा त्याच्यामध्ये व्यापारी असोसिएशन असेल किंवा आळेफाट्यातील संपूर्ण नागरिक आणि परिसरातील नागरिक या रक्तदानासाठी मोठ्या उत्साहाने या निमित्तानं सहभागी होत आहेत. परंतु सर्वांना सांगावंसं आणि आवाहन करावंसं वाटतं की एक आदर्शवत असं आळेफाटा पोलीस स्टेशनचं काम या आज आळेफाटा नगरीमध्ये आपल्या सर्वांना पाहायला भेटत आहे आणि हा आदर्श प्रत्येक असलेल्या नागरिकाने या असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं खऱ्या हाताने याचे चांगले विचार आणि धारणा घेऊन सर्वांनी याच्यासाठी सहभाग नोंदवा. हीच असलेल्या आळेफाटा नगरीच्या सर्व तमाम नागरिकांना मनापासूनच्या या निमित्तानं विनंती करतो आणि पुन्हा एकदा या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. नितीन, अरे त्या कोपऱ्यात घुसला असतो तू. भाऊ दादा, आळेफाटा पोलीस स्टेशनच्या वतीने हे रक्तदान शिबिर चालले, नेमकी कसा प्रसिद्ध असे आणि नेमकी काय काय भावना व्यक्त कराल? खरं म्हणजे सर्वप्रथम ही पोलीस स्टेशनचे जे काही इन्चार्ज आहेत क्षीरसागर साहेब, त्यांचं बडगुजर साहेब असतील, त्यांचं संपूर्ण स्टाफ असेल, सर्व पोलीस वर्ग असेल, त्यांचं मनापासून या ठिकाणी मी कौतुक करेल. त्यांना खऱ्या अर्थाने की अशा वेळेस त्यांनी हे शिबिर भरवलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये ज्या ठिकाण ज्या वेळेस अशा अवस्थेमध्ये आहे की जिथे रक्त साठा अतिशय कमी आहे आणि अतिशय कौतुकास्पद अशी ही गोष्ट आहे. कारण इतकं स्तुत असतं हा कार्यक्रम की ज्या भविष्यामध्ये आजपर्यंत ह्या आळेफाट्यावरती असा कार्यक्रम कोणी आयोजित केला नव्हता तो हा कार्यक्रम आणि अतिशय आवश्यक असणारा असं हे शिबिर शिरसागर साहेबांनी आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे. सर्वप्रथम सर्व जनतेच्या वतीने मी त्यांचे ह्या ठिकाणी मी आभार व्यक्त करेल की अतिशय काळाची चांगल्या प्रकारची पावलं ओळखून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थाने अगदी सकाळी 9 वाजल्यापासूनच फार चांगला ह्या ठिकाणी हे होत आहे, शुभारंभ ह्या ठिकाणी होतोय, चांगलं सहकार्य सर्वांचं मिळत आहे. साहेबांचं आणि पोलिसांचं चांगलं नियोजन आहे, त्यांनी म्हणजे जवळजवळ 1 महिन्यापासून फार चांगले अशा प्रकारचं नियोजन केलं. त्या नियोजन केल्यामुळेच अगदी सुरुवातीपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे आणि नाही म्हटलं तरी साहेबांच्या म्हणण्यानुसार जवळजवळ 500-600 बॉटल या ठिकाणी रक्तदान शिबिर होईल अशी त्यांची अपेक्षा आहे आणि तशा प्रकारची शुभेच्छा त्यांना देतो. धन्यवाद. शिरसागर महाराज शिरसागर साहेबांच्या खरं म्हणजे आदेशानुसार आमच्या ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ जे आहे त्या मंडळाचे शैक्षणिक संकुल आहे जे महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयसुद्धा याच्यामध्ये आपला सहकार्य करावं असे त्यांचे आम्हाला आदेश होते आणि नाही म्हटलं तरी आमच्या त्यांच्या ह्या आदेशाला आमच्या जे शैक्षणिक संस्था आहेत त्या संस्थेत आमचे उपाध्यक्ष असतील, सचिव असतील, सर्व संचालक असेल, आमचे जाधव सर असतील, त्यांचा सर्व स्टाफ असेल आणि सर्व विद्यार्थीसुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांनी सहभाग घेतलेला आहे, त्यांचाही ह्या ठिकाणी शुभेच्छा देतो. साहेब, आज रक्तदान करताय, जनतेला काय काय आवाहन कराल? कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 वर्षामध्ये रक्तदान शिबिर म्हणावं तेवढ्या प्रमाणात आयोजित झालेले नाही आहे. रक्ताचा तोडा आहे, त्या अनुषंगाने आपण आळेफाटा पोलीस स्टेशन क्लब आणि व्यापारी असोसिएशन पत्रकार यांच्या सहयोगाने हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. या रक्तदान शिबिरमध्ये कोविडचे सगळे नॉर्म्स पाळण्यात आलेले आहेत, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त ज्यांना रक्तदान करायची इच्छा आहे त्यांनी आज रक्तदान करावं आणि रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. त्या अनुषंगाने सध्या राज्यात जो रक्तदान तुटवडा आहे तो लक्षात घेता रक्तदान करावे असं सर्वांना आवाहन करतो.
दिन शिबिरानंतर आपल्या सर्वांच्या सहकार्यातून या भारतीय घटनेचा सर्वाधिक सर्वसामान्यांच्या हितासाठी होणार होतो. कोरोनाच्या पार्श्वभूमी सुद्धा भारत करतोय आणि या घटनेमध्ये वैद्यकीय टीम असेल, आमची पोलीस टीम असेल, कर्मचारी वर्ग असेल, या प्रकरणी गेले 2 वर्ष अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्तरावर तरुणांच्या सेवेसाठी किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा पालन करताना या भारताला सातत्याने या तरुणामध्ये वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या तरुणांच्या पार्श्वभूमीवर आज आपण प्रजासत्ताक दिनाच्या काय करत राष्ट्राला देऊ शकतो. तर माझ्या माहितीप्रमाणे अतिशय स्फूर्तीपूर्वक वाचा आहे ज्यावेळेला महामारीमध्ये प्रत्येक जीवाला वाचवणं रक्तदान महत्वाचं आहे, त्या रक्तदानाची वेळा जाण्यापुढे या ठिकाणी रोवलेली आहे. आज जवळजवळ 100 पेक्षा आधीच्या पोटाच मी तुरुंगासमोर उभे राहिलेले आहे आणि सायंकाळी 500+ अशा पद्धतीचं रक्तदानाचं दिवस आहे. मुलाची खरंतर या ठिकाणी चिन्ह दिसत आहे. आजच्या या सुंदर उपक्रमाला आपण पाहतोय की व्यापारी असोसिएशन आणि पटा असेल, पोलीस स्टेशन आणि पटा असेल, सामान्य पोलीस स्टेशनचे मी आहे, सामान्य शिरसागर साहेब असेल, त्यांच्या सहकारी गटबुद्धांची सर्व असलेली पोलीसची टीम असेल, किंवा नोकरी क्लब असेल, विशेषांमध्ये आणि या सगळ्या संयुक्त विद्यमाने अतिशय सुंदर अशा पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी साधविण्याच्या निमित्ताने हातामध्ये घेतलेला आहे. आपण देशाला काय देऊ शकतो तर देशाचा स्थैर्य टिकवण्यासाठी आणि देशाला प्रबळ करण्यासाठी या महामारीवर आपण जर मात करायची असेल तर रक्तदान हा श्रेष्ठ दान आहे. या उपक्रम आज पोलीस स्टेशन असेल, कृती क्लब असेल, व्यापारी असोसिएशन असेल यांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय चांगला प्रबंध होतो आहे. मनापासून